नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमच्या या 7 वर्षाच्या गोल्डन सीताफळ बागेचे हार्वेस्टिंग संपून आता 15 ते 20 दिवस झालेले आहेत। तर याला अजून आम्ही साधारणतः 25 ते 30 जानेवारीपर्यंत पाणी देणार आहे। तर यामध्ये जी काही चुकून राहिलेली सीताफळ असतील किंवा खराब झालेली खाली गळून पडलेली असतील त्याच्यामध्ये कीटकाचा प्रादुर्भाव होतो, तसेच थ्रिप्स, अजून मिलीबग, मावा, तुडतुडे याचासुद्धा गवतामुळे व पडलेल्या सीताफळामुळे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो। यासाठी आज आम्ही कीटकनाशक व बुरशीनाशकची फवारणी घ्यायची चालू आहे। तर याच्यामध्ये अँट्राकॉल 1 ग्रॅम, तसेच क्लोरो प्लस सायफरमिथ्रिन प्रति लिटरला 1 मिली व स्टिकर टाकून ही फवारणी घ्यायची चालू आहे, जेणेकरून झाडावरची फळे संपलेली आहेत व आता बाग स्वच्छ राहील, कीटकाचाही प्रादुर्भाव राहणार नाही यासाठी। तर ज्या शेतकऱ्यांचे माल संपलेला आहे, बागेवरचा सीताफळ संपलेले आहे, त्यांनी एकदा कीटकनाशकची फवारणी अवश्य घ्यावी। तसेच यानंतर 7 ते 8 दिवसानंतर 6BA ची फवारणी घ्यायची आहे, त्याचा देखील मी व्हिडिओ काढून पाठवणार आहे नंतर। तसेच दर 15 दिवसाला शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे ड्रिपमधून 0-52-34 द्यावे, जेणेकरून स्टोरेज वाढवण्यासाठी बागेचे, का तर बागेवरचा लोड आता संपलेला आहे, त्यातील स्टोरेज कमी होत आहे। तर स्टोरेज वाढवण्याकरता दर 15 दिवसाला पाणी बंद करेपर्यंत 0-52-34 ड्रिपमधून द्यावे व फुल पाणी द्यावे। काही शेतकरी बाग संपल्यानंतर पाणी बंद करतात, ते हे फार चुकीचं आहे। तर आपण वर्षभर जी काय खते, औषधं, मटेरियल ड्रिपमधून दिलेली असतात, तर ती आता झाडावर फळे नसल्यामुळे, आपण भरपूर पाणी दिल्यामुळे ती मुळ्याद्वारे पानामध्ये शोषली जातात व पाने भरपूर स्ट्रॉंग होतात। पाणी स्ट्रॉंग झाली की पानगळ होताना ती पिवळी पडून गळली पाहिजेत, जेणेकरून ते आतमध्ये स्टोरेज ढकलली जातात। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कीटकनाशकची फवारणी 15 दिवसातून एकदा तरी घ्यावी, म्हणजे तणाव सोडेपर्यंत एकदा दोनदा स्प्रे घ्यावा।